या ठिकाणी राकेश पाटील पन्हाळा हे सुद्धा आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. निलेश लंकेचा कार्यकर्ता हे म्हणून मला ओळखत्या. एक माझी अभिवादन सांगायचं, गेले 3 दिवसापूर्वी नेत्यांनी आपल्या इथं उपोषणाला सुरुवात केली. राकेश रामचंद्र पाटील पन्हाळा तालुका कोल्हापूर जिल्हा. मी पण माझ्या नेत्यांसारखाच एका मास्तराचं पोरग. गेली 6-7 वर्ष नेत्यांच्या संपर्कात आहे. आपले नेते ज्यावेळी पंचायत समिती सदस्य होते तेव्हापासून नेत्यांची मी आपली मला त्यावेळी ज्यावेळी समजलं की नेते उपोषणाला असणार आहेत. आपल्याला त्यावेळी तोंडात सरळ घास पण जात नव्हता की आपण यायला आपली शक्ती जायला पाहिजे. आपण इकडे जेवण चांगलं सुखाचं खायला लागलंय आणि आपला ज्या नेता अहमदनगर जिल्ह्याच्या जनतेसाठी तिकडे उपाशीच असतच आहे. कुठेतरी आपल्याला जायची नाही गरज होती. 2 दिवसापूर्वी मी काल म्हणजे मी नेत्यांच्या सौंदर्य नेत्यांवर त्यांना फोन केले आणि त्या अलचल घेतली. कारण की इकडे यावं नेत्यांनी अगोदर उपोषण झालं असं काही काही नव्हतं म्हटलो. नेते कधी उपोषण काय काय तर अजून काय प्रश्न नाही दिलेलं आहे. मग काल संध्याकाळी मी काय केलं माझ्या सौंदर्यानं घेतलं.